निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा. वाहतूक पोलीस विश्वजीत परब याच्यावर पालकमंत्री आणि विनायक राऊत यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रकार सुरू झालाय, तो थांबवा, अशी मागणी कणकवली भाजपाच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे. जर गितेश राऊत याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही भाजपनं दिला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजीराव कोळी यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदनही भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे. जो खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव यांनी जे जो प्रकार काल घडवला पोलिसांबद्दल, तो अतिशय निंदनीय आहे आणि त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जो कार्यक्षम पोलीस कर्मचारी आहे त्याच्यावरती खरोखरच अन्याय होऊ नये आणि त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही नागरिकांच्या दृष्टीने एकदम बरोबर आहे आणि त्यांना आज आम्हाला असं समजलं आहे की ते आता ड्युटीवर नाही आहे. जर त्यांची कोणत्याही प्रकारे बदली केली गेली, दबावाखाली त्यांच्यावर त्यांना तक्रार द्यायला भाग पाडत नाहीत, कारण त्यांना तक्रार देऊ नका. मानसिक संतुलन त्यांचं बरोबर नाही, पण त्या माणसाचं मानसिक संतुलन ठीक आहे, फक्त दबाव आणतायत पालकमंत्री, खासदार विनायक राऊत, ही सगळी शिवसेनेची मंडळी आहे, ही दबावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत. जर असा प्रकार घडला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी करू. परब यांना ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ते राहिले पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. चतुर्थी आली आहे, चतुर्थीत अधिक आणि परिस्थिती ट्रॅफिकची अतिशय वाईट होईल. अशावेळी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरती जर योग्य प्रकारे जर त्यांच्या मानसिक म्हणजे त्यांना जर आपण साथ दिली नाही तर आणि त्याचा परिणाम होईल, उद्या कोणच काम करणार नाहीत असं झालं तर. त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली तर इतर कर्मचाऱ्यांना त्याचं हे मिळेल. त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे आणि ज्या राऊतांच्या मुलांनी जे केलं एवढा राग आणि एवढं हे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरती दाखवण्यापेक्षा जिल्ह्यातले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर एवढा राग काढा आणि तुम्ही आपलं राग काढून बाकीचं काम करा. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरती राग काढण्याची काही गरज नाही. त्यामुळे जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही 100% आंदोलन उग्र आंदोलन करणार. केली नाही आहे आम्हाला असं सांगण्यात आलं कारण त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही आहे. पण आमच्या बघण्यात आत्तापर्यंत परब हे इतके कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करत आहेत, आम्ही त्यांना नेहमी पाहतो, ते प्रामाणिकपणे काम करतात आणि मला वाटत नाही ते त्यांची मानसिक संतुलन बिघडवणे ते कमकुवत आहेत. हे दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे, त्यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे. पण आमची अशी मागणी आहे की या महाराष्ट्र शासनानेच आत्ताच्या घालून दिलेलं आहे ते की 353 दाखल व्हावा गुन्हा असं काही घडल्यास. तर त्यांनी पहिला 353 गुन्हा दाखल करावा ना, स्पष्ट व्हिडिओ दिसतंय, सगळं दिसतंय. प्रहार डिजिटलसाठी संतोष राऊळ, कणकवली. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.